काय चाललंय तुमचं? काय नाही, वज घेऊन आलो. ही ऊस आलू गुरांना घेऊन उलीच वज आणलं पदशीर. हा काय नाही, दुसरं काय येतं आपल्याला कामच एवढं. म्हणजे मग भाकरी मिळते नाही तस नाही हो. मन त्यांनी काम नाही केलं मग काय बसलं खायला गीत बापू. त्याच्यासाठी बाकी नाही काय म्हणतो काय नाही, पण त्यातला अरे म्हणतं माणूस या कार्द तुम्ही नाही पण म्हणल्यावर काय करायचं, त्याच्यासाठी करावं लागतं इलाज काज. हो मग आता काय तुझे यानी हो जाला का साहेब पक भात म्हणली होती करती केला का टाकला की हो आणला कडी पत्ता ही. बर बर झाड लावूया कडीपत्याचं म्हणजे भाताला आपला किती दोन वेळा लावलं की येई नाही येत येत खांदून लावायचं. चार्जिंगला लावलाय ना आल्या ते म्हणावा. आमच्या बापूंचं मित्र म्हणजे आमचं मामा इथं गावातलं बापू. हा दाऱ्यावर जायचंय, दाऱ्यावर नाही जायचं रात्रीचं एक वाजता लाईट येते ना. तात्याला काय घ्यायला लावतो पाणी बापूंकडे आले तर ते त्यांचं चाललंय काय नियोजन. आज मी राहणारच आहे कारण तुम्हाला सांगू का, तर आमचा आसवाना आणि वहिनी आले तर वारले सुटले येसो ना इकडे. काय मग कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय की चांगलं वाटतंय करमतय का? करमतय ना. खाली एक असा दिसत नाही का? भारी वाटतंय ना. भारी वाटतंय. आता दोन चार दिवस राहू का मी? हो काय केलंय माझा काय करायचं सांगते. काय केलंय काय? मी फोडणीचा भात केलाय, चपाती रस करायचा, भजी कुरडे करायची. हा हा मा सांगते. तिकडे पोरांची वस्ती चालली या मस्त वाटते एकदम. आपली रेश्मा बाई काय करते? मेकअप चाललाय आता काम ही झालं है का ना. काय बाळा बाहेर ये बाहेर बाहेर ये. काय तुला सांग एवढंच काय नाही करायचं होतं त्याच्यासाठी बोलावलं. आमच्या वहिनी पण आले तर काय केलंय मी खायला मॅगी केली भुका लागल्यात म्हणून यांना खायची म्हणून केलं ते. काय नाही कसं वाटलं व्हिडिओ सांगा एक आपली कमेंट करून. मस्त वाटतंय पण एकदम असं छान वातावरण झालंय का दिवस मावळायला लागलाय. खेळतात लेकर एकदम मस्त वाटतंय.